विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील यंत्रणा सज्ज असून 1890 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संपत खिलारी यांनी दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी सभागृहात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. यावेळी उमेदवारांसह एकूण 5 व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवाराच्या केवळ 3 वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 10,000 रुपये अनामत रक्कम असून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 5,000 असेल. यावर्षी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 40 लाख इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर शहरात एकूण 3,02,65 मतदार आहेत. यातील होम वोटिंगसाठी 5,406 मतदार पात्र असून यापैकी 85 वर्षावरील 4,829 तर 577 हे दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी त्यांना 12 D फॉर्म देण्यात येणार असून 22 ते 26 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत त्यांनी हे अर्ज भरून द्यायचे आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी 23 नोडल अधिकारी, 40 क्षेत्रीय अधिकारी तर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून 315 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं खिलारी यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला तहसीलदार स्वप्नील पवार, विजय पवार, सैपन नदाफ उपस्थित होते.